AHC एकेडमी मालेगांव, नीट JEE की बेहतरीन तैयारी, IIT टीचरों के साथ एकेडमी की ओर से स्टडी मटेरियल भी, एडमिशन ओपन, अब होगी सपनों की उड़ान पूरी। छत्रपति शिवाजी महाराज के पुतले के सामने महेश नगर मालेगांव। आदित्य साहेबांना तुम्ही पाठवा, त्यांना आम्ही खासदार करतो आणि या
उद्या या मतदारसंघातला आदित्य साहेबांनी खासदार व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि आदित्य साहेबांना इथून खासदार करून आपण शिवसेनेचा शुभारंभ करूया. या महाराष्ट्राबद्दल आज जे काही चित्र आहे 40 जागा किमान विधानसभेच्या या शिवसेनेचे आपल्या निवडून आणायचं महाविकास आघाडीच्या निवडून आणायचं आणि 200+ मिशन घेऊन विधानसभेच्या कामाला आम्ही सगळेजण कार्यकर्ते लागलेलो आहोत. परवाचे तुमचा कार्यक्रम आम्ही पाहिला नाही या सभेमुळे येऊ शकलो नाही पण महाविकास आघाडीचे सगळे लोक हे उद्धव साहेबांचं नेतृत्व कसं मान्य करतात हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिजे. अनेक पक्षाच्या नेत्याची त्या ठिकाणी भाषण झाली पण ज्यावेळेला सन्मान्य उद्धव साहेब आले आणि सन्मान्य उद्धव साहेब बोलले त्यावेळेला जो जनतेचा प्रतिसाद होता आणि ज्या पद्धतीने उत्स्फूर्त लोकांनी उद्धव साहेबांचं स्वागत केलं त्या पद्धतीचं कुठल्याही नेत्याचं होऊ शकलं नाही आणि म्हणून या सर्वांच्या महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की राजकारणामध्ये मागे जाण्या म्हणजे पुढे जाण्याच्या साठी दोन पावलं मागे यावी लागतात आणि शिवसेनेमधून हे 40 गद्दारचे गेले आणि शिवसेनेची दोन पावलं मागे आली ती खूप मोठी भराने घेण्याच्यासाठी आली आहे. आज महाराष्ट्रातलं पहिल्या क्रमांकाचं नेतृत्व हे उद्धव साहेबांचं उभं राहिलेलं आहे आणि महाराष्ट्रातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष सुद्धा शिवसेना होऊन दाखवेल हे 40 लोकांनी केले हे अत्यंत चांगलं झालंय साहेब. कारण ह्या 40 लोकांमुळेच महाराष्ट्राची जनता शिवसेनेपासून लांब होती. ही 40 लोक बाहेर पडल्यानंतर त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेनेमध्ये लोक येतात आणि कशा मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना विजय घेतून आणते हे आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळणार आहे. विशेष आपला जो ऋणी आहे तर राऊत साहेबांचा माझ्यावरती खूप स्नेह आहे आणि राऊत साहेबांमुळेच मी शिवसेनेत आहे. राऊत साहेबांनी तर इतकं मोठं पण दाखवलं होतं की राऊत साहेबांनी मला 2014 ला सांगितलं होतं की तू शिवसेनेचं तिकीट घे इथला आमदार निघून गेला तरी मला चालेल तू शिवसेनेत ये. त्यावेळी आता आमच्या डोक्यात वेगळं बांधलं होतं. आम्हाला वाटलं एक मोठा महापुरुष आलेला आहे गुजरातचा खूप विकास करून आलेला आहे गुजरात मॉडेल घेऊन आलेला आहे त्याला पंतप्रधान केलं ह्या देशामध्ये परिवर्तन होईल आणि ते देशाचं परिवर्तन आम्ही करायला निघालो आणि देशाचं वाटण करून आलो. त्याचवेळी कदाचित मी राऊत साहेबांचं ऐकलं असतं तर आज मारेगाव तालुक्याच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला इतकी दैवी अवस्था झाली नसती शिवसेनेकडची इतके हाल झाले नसते त्यामुळे निश्चितपणे मी दिलगीर आहे. पण येणाऱ्या काळामध्ये त्याची भरपाई आपण करूया. या 20 वर्षामध्ये साहेब या मतदारसंघाचं जे वाटणं या माणसाने केलं तो 20 वर्षाचा विकास पुढच्या 5 वर्षामध्ये घडून काढायचा आहे आणि तो 5 वर्षामध्ये घडून काढण्याच्या साठी तुमची मला गरज आहे. अशीच ताकद जर तुमची माझ्या पाठीमागे राहिली तर निश्चितपणे काही लोक तुमची ब्लूप्रिंट सांगतात साहेब आमच्याकडे ब्लूप्रिंट तयार आहे. मला 5 वर्ष यांनी जर संधी दिली तर 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये एका सुद्धा शेतामध्ये पाणी नाही असं शेत मिशनला गाव देणार नाही. या मतदारसंघामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला स्वावलंबी कसं करता येईल यासाठी आमचं काम चालू आहे आणि निश्चितपणे शेतकऱ्यांच्यासाठी नवीन नवीन आम्ही संशोधन आमच्या संस्थेच्या माध्यमातून करतो. येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने पवार साहेबांनी नवीन नवीन पिकं दिली त्या पद्धतीची नवीन पिकं या तालुक्यामध्ये कशा पद्धतीने देता येतील आणि या शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा स्रोत कसा वाढवता येईल या दृष्टिकोनात माझं काम निश्चितपणे चाललंय आणि ते येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्या जनतेच्यासाठी करून दाखवू. आज इतका चित्र या तालुक्याचं पालटलंय की सातत्यानं इथले भिन्न गटाचे लोक काय काय निवेदन द्यायला जातात ते मला कळत नाही. म्हणजे आमच्या कलेक्टरला निवेदन स्वीकारण्याशिवाय दुसरं काही काम आहे का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता या शिक्षण संस्था ज्या आपण सगळ्या पाहतात या शिक्षण संस्थेमधला या मालेगाव तालुक्यातला प्रत्येक माणूस गुजरातनं पॅन्ट पर्यंत आला असेल तर तो या कर्मवीर भाऊसाहेब यांच्या पुण्यामुळे आला. आज असंख्य पोरक जी पोट भरत आहेत जी परदेशामध्ये आहेत जी मुंबईमध्ये आहेत जी पुण्यामध्ये आहेत जी नाशिकमध्ये आहेत ती या शिक्षण संस्थांमध्ये शिकून गेली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तुमचा आमचा जो पालकमंत्री आहे त्या आमच्या पालकमंत्र्याची पोरं सुद्धा पास होत होती ती सुद्धा याच संस्थेनं पास करून आणि त्या संस्थेच्या जमिनी काढून या जमिनीवरती त्यांना कलेक्टर ऑफिस बांधायचं बांधायचं असेल निश्चितपणे स्वागत आहे. शेती महामंडळाची प्रचंड मोठी जमीन पडली आहे आपण कलेक्टर ऑफिस तिकडे घेऊन जाऊन सगळ्या संस्थे तिकडे घेऊन जाऊ त्या सगळ्या जमिनी मोकळ्या करून त्यासाठी तयार आहे. माझी त्या बाबतीत कुठलीच अडचण नाही पण पार्टनरशिप किती खालच्या थराला जावं याला काही मर्यादा असतं साहेब. या मैदानावरती मुस्लिम बांधवांचा पवित्र ईदगा आहे आणि जो रमजानचा मुख्य त्यांचा नमाज असतो बकरीच्या वेळेचा त्यांचा नमाज असतो ते सगळे मुख्य नमाज या मैदानावर पडले जातात आणि त्या ईदगाची जमीन सुद्धा ईदगा पाडून मुस्लिमच्या कलेक्टर ऑफिसला द्यावी अशा पद्धतीची मागणी तिथल्या मेंढेकट्याच्या लोकांनी केली. त्यामुळे निश्चितपणाने मी त्यांचा निषेध करतो. या शहरातल्या मुस्लिम गरिबांच्या भावना या दुखावण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि अशा पद्धतीचं किमान कोणी वागू नये अशी माझी अपेक्षा आहे. आज आपण या ठिकाणी आलात त्यामध्ये आपले मनापासून आभार व्यक्त करतो.
आणि मला वाटतं राऊत साहेब तुम्हाला मालेगाव एवढी घ्यायचं आहे की तुम्हाला मालेगाव मध्ये आम्हाला स्वतंत्र बंगलाच घेऊन द्यावा लागेल. आणि त्यामुळे आता राऊत साहेब तुम्ही मालेगावचे नागरिक आहात, हक्काने मालेगावात राहा. या मालेगाव मधला खासदारापासून या मालेगावच्या महानगरपालिकेपर्यंत सगळीकडे फक्त शिवसेनेचा भगवा सोडून दुसरं काही दिसणार नाही असं प्रामाणिकपणाने काम आपल्याला. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो शब्द पाहूया आणि यानंतर आदरणीय साहेबांचं मनोगत व्यक्त होईल. हमारे अपने शहर मालेगांव में सेल जोन मोबाइल रिपेयरिंग इंस्टीट्यूट, 2 महीने में कंप्लीट मोबाइल रिपेयरिंग की ट्रेनिंग, एडमिशन ओपन. अपना सुपरमार्केट, शॉप नंबर 107 और 108 आगरा रोड मालेगांव.